नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जानेवारी महिन्यातल्या चालू घडामोडींवरचा हा आपला 9वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपला व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारताच्या केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार 2019-20 या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर किती राहणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.5% म्हणजेच 5%. भारताच्या केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाने नुकतंच भारताच्या 2019-20 या आर्थिक वर्षामधील विकासदराबाबत अंदाज व्यक्त केलेला आहे आणि या अंदाजानुसार आता भारताचा या 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये विकासदर 5% राहणार आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. सोबतच काही दिवसापूर्वीच RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही भारताचा 2019-20 या आर्थिक वर्षातील विकासदर 5% राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. हा मुद्दा आपण इथे लक्षात ठेवूयात. पुढचा प्रश्न, नसीम अल बहर हा भारताचा द्विपक्षीय नौदल सराव खालीलपैकी कोणत्या देशासोबत आयोजित करण्यात आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओमान. भारत व ओमान या दोन देशांच्या नौदलाचा संयुक्त सराव नसीम अल बहर नुकताच गोव्यामध्ये सुरू झालेला आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 ओमान. हा जो सराव आहे नसीम अल बहर, हा सराव 1993 भारत व ओमानमध्ये आयोजित करण्यात येतो. ओमान मॅपमध्ये बघा, हा आहे ओमान. ओमानची राजधानी आहे मस्कट. PM प्राईम मिनिस्टर आहेत कबूस बिन सईद अल सईद आणि या ओमानचं चलन आहे रियाल. हा नसीम अल बहर भारत व ओमान यांच्या नौदलाचा संयुक्त सराव आहे. हा नौदलाचा आहे, भूदलाचा पण सराव आहे आणि हवाई दलाचा सरावही आहे या दोन देशामध्ये होणारा. भारत व ओमान या दोन देशामधील भूदलामध्ये होणारा जो सराव आहे त्याचं नाव आहे अल नजाह आणि भारत व ओमान या दोन देशांच्या हवाई दलामध्ये होणारा संयुक्त सराव आहे त्याचं नाव आहे एक्स ईस्टर्न ब्रिज. इथे बाकीचे ऑप्शन बघा, रशिया, अमेरिका आणि श्रीलंका. भारत आणि रशिया या दोन देशांच्या तिन्ही दलांचा संयुक्त सराव आहे त्याचं नाव आहे इंद्र. त्यानंतर अमेरिका आणि भारत या दोन देशांमध्ये जो सराव होतो त्याचं नाव आहे टायगर ट्रम्प. आणि भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये नुकताच काही दिवसापूर्वीच मित्रशक्ती नावाचा संयुक्त सराव संपन्न झालेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतातील पहिले कासव पुनर्वसन केंद्र स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भागलपूर. भागलपूर आहे बिहारमध्ये आणि याच भागलपूरमध्ये आता गोड्या पाण्यात राहणाऱ्या कासवांसाठी एक कासव पुनर्वसन केंद्र, जे भारतातील पहिलंच कासव पुनर्वसन केंद्र असणार आहे, याची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. हे जे कासव पुनर्वसन केंद्र आहे हे जवळपास 1/2 एकर एवढ्या परिसरामध्ये पसरलेलं असणार आहे. सोबतच त्या पुनर्वसन केंद्रामध्ये जवळपास 500 कासवांना आश्रय देण्याचं कार्य केलं जाणार आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 भागलपूर. भागलपूर आहे बिहारमध्ये. मॅपमध्ये बघा, हा आहे बिहार. राजधानी आहे पटना. राज्यपाल आहेत फगू चौहान आणि बिहारचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार. पुढचा प्रश्न, इराणने नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाच्या लष्कराला आतंकवादी घोषित केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमेरिका. अमेरिकेच्या लष्कराने नुकताच बगदाद एअरपोर्टवर हल्ला केला होता आणि या हल्ल्यामध्ये इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांची हत्या करण्यात आलेली आहे. यामुळेच आता इराणने अमेरिकेच्या लष्कराला आतंकवादी असं घोषित केलेलं आहे आणि सोबतच इराणच्या संसदेने असंही म्हटलेलं आहे की अमेरिके सैन्याला कोणत्याही प्रकारे केली जाणारी मदत ही आता आतंकवाद समजली जाणार आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 अमेरिका. ही घोषणा केलेली आहे इराणने. इराण मॅपमध्ये बघा, हा आहे इराण. इराणची राजधानी आहे तेहरान. प्रेसिडेंट राष्ट्रपती आहेत हसन रौहानी आणि या इराणचे चलन आहे रियाल. भारताच्या कोणत्या शेजारील देशाने त्यांच्या देशात समुद्रकिनारी हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये सिंगल यूज प्लास्टिकवर संपूर्णतः बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बांगलादेश. बांगलादेशमध्ये प्लास्टिक बॅग, बॉटल्स, कप, प्लेट्स अशा प्रकारचा प्लास्टिक कचरा दरवर्षी सुमारे 87 टन एवढा गोळा होतो. यामुळेच आता प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करण्याच्या उद्देशाने बांगलादेशने त्यांच्या देशामध्ये समुद्रकिनारी हॉटेल्समध्ये आणि रेस्टॉरंटमध्ये आता सिंगल यूज प्लास्टिकवर पूर्णतः बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. सोबतच आता बांगलादेश सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालणारा जगातील 15वा देश ठरलेला आहे. यापूर्वी एटिगुआ व बारमुडा, चीन, कोलंबिया, रोमानिया, सेनेगल, रवांडा, दक्षिण कोरिया, झिम्बाब्वे, भारत आणि जॉर्जिया या देशांनी सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली होती आणि आता बांगलादेशनेही त्यांच्या देशामध्ये सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 बांगलादेश. बांगलादेशची राजधानी आहे ढाका. प्रेसिडेंट आहेत अब्दुल हमीद. प्राईम मिनिस्टर आहेत
शेख हसीना आणि बांगलादेशचे चलन आहे टका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशित करण्यात आलेले कर्मयोद्धा ग्रंथ हे पुस्तक खालीलपैकी कोणाच्या जीवनावर आधारित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नरेंद्र मोदी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे कर्मयोद्धा ग्रंथ नावाचं, आणि याचं प्रकाशन नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, पहिल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भुवनेश्वर. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर या शहरामध्ये 22 फेब्रुवारी 2019 ते 1 मार्च 2019 या कालावधीमध्ये पहिल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचं आयोजन करण्यात येणार आहे, आणि याच्या लोगोचं अनावरण नुकतंच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, भुवनेश्वर. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आणि खेलो इंडिया यूथ गेम्स ह्या दोन वेगवेगळ्या स्पर्धा आहेत. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आता होणार आहेत भुवनेश्वरमध्ये, ही पहिली स्पर्धा आहे. आणि खेलो इंडिया यूथ गेम्स या खेळांचं पहिलं संस्करण जे आहे ते दिल्लीमध्ये झालं होतं, दुसरं 2019 पुण्यामध्ये झालं होतं, आणि आता तिसरं संस्करण जे आहे ते 2020 9 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधीमध्ये गुवाहाटी, आसाममधील गुवाहाटी या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते राष्ट्रीय व्यापारी संमेलनाचे उद्घाटन नुकतेच खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नवी दिल्ली. नवी दिल्ली या शहरामध्ये नुकतंच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते राष्ट्रीय व्यापारी संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. हे जे संमेलन आहे ते अखिल भारतीय व्यापारी संघटना यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेलं आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, 11वा डिफेन्स एक्सपो इंडिया 2020 खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लखनऊ. उत्तर प्रदेश राजधानी लखनऊ या शहरामध्ये 5 ते 8 फेब्रुवारी 2020 या कालावधीमध्ये हे प्रदर्शन किंवा डिफेन्स एक्सपो इंडिया 2020 आयोजित करण्यात येणार आहे. आणि यावर्षीच्या या एक्सपोची थीम आहे इंडिया द इमर्जिंग डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब. आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, मानव ठक्कर हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, टेबल टेनिस. इमेज बघा, हा आहे मानव ठक्कर, भारताचा टेबल टेनिसपटू. आणि नुकतंच ITTF म्हणजे इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशनने जागतिक क्रमवारी जाहीर केलेली आहे. या क्रमवारीनुसार हा मानव ठक्कर हा आता जगामध्ये पहिल्या क्रमांकाचा टेबल टेनिस खेळाडू ठरलेला आहे. उत्तर होईल मानव ठक्कर हा टेबल टेनिस या खेळाशी संबंधित खेळाडू आहे. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार नुकताच खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन आहेत रवीश कुमार, संजय गुप्ता, शंकर सेन आणि शकुंतला राठी. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आता आपण थोडी अन अकॅडमीबद्दल माहिती पाहूयात. अन अकॅडमी हा एक ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे, आणि अन अकॅडमीने नुकताच अन अकॅडमी प्लस नावाचा कोर्स लॉन्च केलेला आहे. हा कोर्स राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020 असून याची सुरुवात 28 नोव्हेंबर 2019 झालेली आहे. 28 नोव्हेंबर 2019 ते 31 जानेवारी 2020 असा हा कोर्स आहे. या कोर्सच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांची 2020 होणाऱ्या MPSC परीक्षेतील CSAT पेपरची तयारी एकाच ठिकाणी करून घेतली जाणार आहे. या कोर्समध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर 2 औरंगाबाद, नाशिक यासारख्या शहरांमधील तज्ज्ञ शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. सोबतच विद्यार्थ्यांना या शिक्षकांसोबत समोरासमोर संवाद साधण्याचीही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या लहान लहान अशा काही ज्या काही शंका असतील किंवा कन्सेप्ट असतील त्या क्लिअर होण्यास मदत होईल. हा कोर्स शिकवण्याची पद्धत जी आहे ती मराठीमध्ये आहे, परंतु या कोर्सच्या नोट्स इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसंच हा कोर्स सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये 2 PM ते 3:30 PM बुद्धिमत्ता चाचणी, तर 6 PM म्हणजे सायंकाळी 6 ते 7:30 या कालावधीमध्ये अंकगणित, निर्णयक्षमता, इंग्रजी व मराठी उतारे याबाबतचा हा कोर्स असणार आहे. तसंच दर शनिवारी 9 म्हणजे सायंकाळी 9 साप्ताहिक सराव चाचणीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे या कोर्समध्ये.
या पेपरमध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर एक या विषयाचीही तयारी करून घेतली जाणार आहे. पेपर एकमध्ये असलेल्या विविध विषयांसह त्या विषयांचे प्रश्नसंचही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हा कोर्स म्हणजे पेपर एकचा कोर्स जो आहे तो मराठीमध्ये असेल आणि त्याच्या नोट्सही मराठीमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. हा पेपर एकचा जो कोर्स आहे तो दर सोमवार ते शुक्रवार दोन सेशनमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. ते दोन सेशन असणार आहेत 10 AM ते 12 PM आणि 4 PM ते 6 PM या कालावधीमध्ये. सोबतच दर शनिवारी चालू घडामोडीवरचं सेशन 10 AM ते 12 AM या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे हा कोर्स जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची डिटेल लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डिटेल वाचू शकता. सोबतच हा कोर्स जॉईन करण्यासाठी जर तुम्ही आपल्या चॅनलचा कोड वापरला SPMPSC हा कोड वापरला तर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल.